हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी अमित्रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. पाहू शकता आता मी वट पूजण्यासाठी ना कॉलनी मध्ये आलेलो आहोत. आपल्याला ह्या ताई भेटलेल्या आहेत, ह्या ताई सुद्धा आपले व्हिडिओ बघत असतात. आता बाजारात सगळं मंडळी आणि फणस बघा, उद्या वट पौर्णिमा आहे ना. पाच प्रकारचे फळे घेतलेले आहेत, वटीचं सामान वगैरे घेतलेलं आहे आणि आता आम्ही इथे सगळ्या महिला जमलेल्या आहोत आणि आता आपण वट पूजायला जाऊया. तर आता आपण वट पूजायला जाणारच आहोत, तर त्याच्या आधी आपण बाजारातून काय काय साहित्य लागतं तो आणलेलं आहे ते पाहूया आणि ताट कसं भरतात ते सुद्धा पाहूया. Yesterday आता बाजारात आलो मंडळी आणि फणस बघा, उद्या वट पौर्णिमा आहे ना, भरपूर असे फणस आलेले आहेत. इकडे सुद्धा या साईडला फणसच आहेत, पाहू शकता तुम्ही. फणस आहेत सगळे आणि इकडे फणसाचे गरे आहेत. हे पाव किलो कसे आहेत? इकडे असं सामान आहे सगळं वट पौर्णिमेचा भेटत, गुंडी वगैरे, इकडे आंबे असे, इकडे जांभळ करवंद आहेत. सगळे कडधान्य भेटत पाहू शकता तुम्ही, बघा फ्रेश एकदम. तर आपल्याला ह्या ताई भेटलेल्या आहेत, ह्या ताई सुद्धा आपले व्हिडिओ बघत असतात आणि खास करून त्याने आपल्या लावणीचे व्हिडिओ बघितले, नांगर धरलेले. तुम्हाला कसे वाटले मध्ये? छान वाटत. तर खरंच आपली अशी माणसं भेटतात सबस्क्राईबर, त्या खूप छान वाटत. नेक्स्ट मॉर्निंग काल आपण असे बाजारातून आलो ना, तर हे जांभळं आणलेले असे आणि हे करवंद आणि गरे आणलेले, कापे गरे हे बघा फणसाचे. इकडे आणलेले आळू, हे बघा आळू असे आणलेले, ते मी आळूचे तुकडे करून ठेवले. हे खायचे पानं आणलेले, विळा असतं तेव्हा खायचे पानं. हे गजरे आणि हार आहे. हा टोपला मी असाच आणलाय मला घरासाठी, मला आवडला म्हणून मी घेऊन आली. आणि हे आंबे आणलेले आपण, हे गावावरनं आणलेले आहेत पण ते जास्त नाही आहेत, थोडेशात म्हणून हे सुद्धा आणले. ते तिकडे आहेत ते कापलेले आंबे. इकडे केळी आणलेली अशी आणि बाकीचे पाच प्रकारचे फळे आणलेले आहेत, ते आपण नंतर पाहूया. ह्याला वाहन बोलतात असा. ह्या वाहनावरती ना गरा, केळा, करवंद, जांभळा आहेत, आंबा आहे आणि बाकीचे फळं आणलेत ना पाच प्रकारचे. ते मी हे ताट भरलंय त्याच्यामध्ये ठेवलंय. तिथं मी सगळं साहित्य भरलंय ताटामध्ये, फळे पाच प्रकारचे आणि सर्व वटीचं सामान, नारळ वगैरे घेतलेलं आहे. चला आता वट पूजायला जाऊया आपण. तर मी उला कधी करूया ना, तर करायची वेळ नव्हती आली, कधी गाडी फिरणार होती आमची पूजा होती तेव्हा.
तुला नाही तर मी काल तुला वर चढत पूजा आहे ना तर का फिरणार तर तुम्ही पाहू शकता अशी छान अशी साडी शिवून दिला साडी मस्त आणि नऊवारी पाहू शकता अशी वड पुजण्यासाठी ना कॉलनीमध्ये आलेलो आहोत. ही आमची कॉलनी आहे तर पूर्ण अशा साईडला जुन्या प्रकारच्या अशा बिल्डिंग होत्या पूर्ण अशा आणि इथे आलेलो आहोत आम्ही आता कॉलनीमध्ये आणि इथे पाहू शकता इथे वड आहे असा नाही यांच्या इकडे फोटोशूट चालू आहे. हे मुलंसुद्धा सोबत आले आहेत. आता खास करून शूटिंग करतो आयुष हा एक बाबू आहे हा सुद्धा बाबू आलेला आहे आणि इथं हा वडाचं झाड आहे. गेल्या वर्षी पण आपण कॉलनीमध्येच आलेलो तर आज सुद्धा आपण इथं आलेलो आहे. तर आता आपण पूजा करूया पाहू शकता मंडळी इकडे अशी आम्ही टाटा वगैरे धावलेल्या आहेत आणि इकडे महिलांची पूजा देखील चालू आहे. आमच्या लाडक्या कोकणची अंजली आहे. रामाने सीतेसाठी उचलले शिव धनुष्य रामाने सीतेसाठी उचलले शिव धनुष्य आज वट्टे पौर्णिमेचे व्रत ठेवले मी कारण माझ्या शालेय श्रावांना लाभू दे दीर्घ आयुष्य. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी अमित्रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. सातारा समुद्रापलीकडे लावली केळी सुदर्शनामांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या वेळी. वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस. अनिल रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस. वा 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 नाशिकची द्राक्ष रसेची केळी शामरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या वेळी. कांजीवरम साडी बनारसी अजितचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा. वा छान छान
तर बघा इथं आता आमची वड पूजा झालेली आहे आणि इथं धन्वंती आहे. धन्वंतीच्या आपण हळदीला साखरपुड्याला गेलेलो आणि धन्वंतीच्याच पहिली वड पौर्णिमा आहे. तर धन्वंती मायरी आलेली आहे, दिव्याला असते ती, तर इकडे आपल्याकडे आलेले आहे. तर काय धन्वंती मग झाली का पूजा तुझी? हो झाली, आता छोटं सावित्रीची पूजा मी केली, आज ठेवलं. तर आता आमच्या वडाची पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आता घरी निघाले आहोत आणि आता दिवसभर वड पौर्णिमा चालूच राहणार आहे, कारण आता सुद्धा महिला आलेल्या आहेत, पाहू शकतो तुम्ही इकडे पूजा चालू आहे. तर आता आपण घरी जाऊया, तुम्हाला आवाज दिला फोन, तर आता आपण घरी जाऊया आणि घरी जाऊन भेटूया. छान मस्त वाटलं, दर्शन झालं. बघा इथे झाडाखाली आहोत, कॉलनी मध्ये आहे, पूर्ण कॉलनी आहे आणि खूप छान असं पिंपराचं झाड आहे. झाड बघा केवढा मोठा आहे, गावची पिन येते. चला आता आले आमच्या बिल्डिंग मधल्या आणि आम्ही निघालो आता उशीर आल्या. चला बाय 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 बाय. आता आम्ही ना आमच्या गणपतीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि आता आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया. पोळ्याची पूजा करून आलेलो आहोत.